सांताक्रूज मधली पोद्दार स्कूल ची बस अखेर 5 तासांनंतर सापडली, सर्व विद्यार्थी सुरक्षित, चालकाला रस्ते माहित नसल्याने घोळ। पुण्यामध्ये फी वरून शाळेतल्या बाउन्सर्सची पुन्हा पालकांना धक्काबुक्की, युरो शाळेतील प्रकार, विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याचा पालकांचा आरोप। भोंग्यांचा वाद पेटला, मोफत भोंगे घेऊन जा, मोहित कंबोज यांचं ट्विटरवरून आवाहन। तर देश अशांत ठेवण्याचा धर्मांध शक्तींचा प्रयत्न, जितेंद्र आव्हाडांची टीका। महाविकास आघाडीच्या नेत्यांची लवकरच महत्त्वाची बैठक, एप्रिलमध्ये मोठी राजकीय घडामोड, काही मंत्र्यांच्या खात्यांची अदलाबदल होण्याची शक्यता। हे सरकार शेतकऱ्यांचं नव्हे तर बेवड्यांचं, फडणवीसांचा हल्ला बोल, केंद्र सरकारनं वेश्यांसाठी दिलेल्या पैशांवरही मारला डल्ला, गडचिरोलीतल्या सभेत फडणवीसांची टीका। पिंपरीहून औरंगाबाद आणि नगरला पाठवला जाणारा मोठा शस्त्र साठा जप्त, 97 तलवारी कुरिअर कंपनीच्या ऑफिसमधून पोलिसांच्या ताब्यात। कोकण पश्चिम महाराष्ट्रात पुढचे 2 दिवस पावसाचा इशारा, तर सोलापूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, फळबागांसह भाजीपाल्यांचं नुकसान। नाशिकमध्ये पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत, तर अमरावतीमध्ये पाणी मिळत नसल्यानं महिलांनी फोडले माठ, औरंगाबाद आणि पुण्यातही हंडा मोर्चा।